पण चर्चा आहेत नाही येणार असतील तर चांगली गोष्ट आहे, त्यांचं आम्ही स्वागतच करू. टोल फोडण्याचे हे दिलेलं आहे, आव्हान आधीच दिलेले आहे कार्यकर्त्यांना, महाराष्ट्र करण्यासाठी राज्यातले फडणवीस सर्वच असतील, राज्यातले टोल बंद करण्यात आम्ही टोल फोडू थेट त्यांना पदाधिकाऱ्यांना आधी दिले. आज त्यांना हे चुकीचं राज ठाकरे करतायत. ज्या परिस्थितीमध्ये आज राज्य व केंद्र सरकार आहे, नक्कील अतिशय चांगलं असं इन्फ्रास्ट्रक्चर रोडमध्ये हायवेजमध्ये आपण झालेलं पाहायला मिळतो. अशा याच्यामध्ये काहीतरी कुठंतरी बोलायचं करायचं आदेश द्यायचं हे राज ठाकरेंनी थांबवलं पाहिजे. टोल मुक्तीचा जो विसर आहे तो भाजपला पडलं असल्याचे राज ठाकरे म्हणतात, टोल मुक्ती करणार असं महाराष्ट्र. अरे बघा, आपल्याला अतिशय उच्च दर्जाचे अमेरिकेपेक्षा जर चांगले हायवे आणि संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर मिळत असेल तर थोडंफार टोल देण्यासाठी देखील नागरिक कुठं मागं पुढं पाहत नाही. संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये जी गती ह्या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये आली आहे ती नक्कीच अलौकिक आहे. सर, तुम्ही आता या यात्रेदरम्यान संपूर्ण तुमच्या गाड्यांचा ताफा आहे, किती ठिकाणी टोल भरला सर आपण, किती ठिकाणी भरला? आम्ही प्रत्येक जागी टोल भरूनच समोर चाललो आहे. असं निदर्शनास आलेलं आहे तुमच्या संपूर्ण गाड्या ज्या आहेत बिना टोलच्या गेलेल्या आहेत? असं एकही गाडी नसेल, मी तुम्हाला डाव्याने सांगतो, ज्यामध्ये आम्ही टोल भरलेला नाही. तुम्ही जेव्हा काँग्रेसमध्ये तेव्हा वेगळ्या विदर्भासाठी मोर्चे काढले होते, समर्थन होतं, आंदोलन उभारलं होतं, आता काय भूमिका तुमची? नाही, भाजपाची भूमिका ही लहान राज्याच्या समर्थनार्थ आहे. ह्या देशामध्ये छत्तीसगड असो, झारखंड असो, उत्तराखंड असो, हे राज्य सन्माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने, भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलं आहे. विदर्भाबद्दल देखील त्या निमित्ताने नॅशनल एक्झिक्युटिव्हमध्ये भुवनेश्वरचा ठराव झालेला आहे. नक्कीच योग्य वेळ आल्यास विदर्भाची देखील स्थापना भारतीय जनता पार्टी. आमचे सर्वांचे प्रयत्न हेच आहेत की लवकरात लवकर राज्य या देशामध्ये निर्माण व्हावे, जेणेकरून नागरिकांना जास्ती चांगल्या रीतीने राज्य सरकारच्या सुविधा उपलब्ध होऊ शकते. ठीक आहे.